नगरपालिकेचे 2019 व 20 सुधारित व 2020 ते 2021 अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले आहे। त्यामध्ये अनुमानित शिल्लकेसह जमा 25,91,00,000 रुपये दर्शविण्यात आले। या शिल्लक रकमेत नगर परिषदेचा निधी 1,08,00,000 व शासकीय निधी शिल्लक 36,05,00,000 रुपये आहे। यवतमाळ नगरपालिकेची सभा आज नगर भवनात पार पडली। नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी अंदाजपत्रक सभेपुढे ठेवले। यावेळी नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत आमची कामे होत नसल्याचा आरोप सभागृहात केला। दरवर्षी बजेट सादर केले जाते, त्यात आकडे फुगवले जातात, विकास कामांसाठी निधी दाखविला जातो, प्रत्यक्षात काम होत नसल्याची खंत नगरसेवक चंदू चौधरी यांनी व्यक्त केली। शहराच्या विकासासाठी काय नियोजन करण्यात आले असा प्रश्न नगरसेवकांनी विचारला। मुख्याधिकारी एकही काम करीत नाही, गरिबांची कामे होत नाही, मग त्यांनी जायचे कुठे? प्रकरणी निकाली न निघाल्यास शिवसेना स्टाईलने घेरण्याचा इशारा पिंटू बांगर यांनी दिला आहे। त्यावर सीओ शशिमोहन नंदा यांनी प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले। पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी करवाढ करणे ही जनतेची लूट आहे। शहरात खुले मैदान तलाव आहेत, त्यातून उत्पादनाचे स्रोत वाढविता येतील असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले। कार्यक्रमासाठी दर आकारण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली। नगरपालिकेने भाडे तत्वावर दिलेल्या जागा बळकावण्यात आलेल्या आहेत, त्या जागेवर पोटभाडेकरू ठेवून लाखोंचा बलिदान लाटला जात आहे। या जागा परत घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे।